अरे बाप रे, एवढा भयंकर ॲक्सिडेंट, गाडी पूर्ण चुरा झाली मागून. अरे बाप 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 बाप, आज मरता मरता वाचलो आहे आम्ही सगळेजण. पलीकडं तुम्ही बघू शकता डायरेक्टली पूल आहे, आणि पुलाच्या पलीकडं डायरेक्टली गाडी जाणार होती. तिकडं गेली असते तर गाडीचं काहीच राहिलं नसतं, आम्ही देखील राहिलं नसतो तुमच्या समोर. तर हे सगळं झालं त्या मागच्या माणसाच्या चुकीमुळं, डायरेक्टली येऊन ठोकलाय. आणि गाडीची हालत तुम्ही बघू शकता, एकदम काहीच राहिलेलं नाही आहे समजा, आणि गाडी जागेवरून सुद्धा हालत नाही आहे. आणि हिला आता पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या टोईंग व्हॅन बनवावं लागणार आहे. हा सगळा ॲक्सिडेंट आमचा संध्याकाळी 6:30 दरम्यान झालेला आहे. तर गाडीचं पाठीमागची डिक्की पूर्णपणे आतमध्ये गेलेली आहे, काच वगैरे फुटलेले आहे, आणि पूर्ण गाडीची वाट लागून गेलेली आहे. तुम्ही बघू शकता आता इथं आम्ही इन्शुरन्सचे पेपर्स वगैरे जे काय ते सगळं चेक करतो आहे, कारण की काही बोलता येत नाही मित्रांनो, काय सांगता येतं कोणाचं काय आहे. तर खूप अवघड काम झालेलं आहे आमच्यासोबत. आणि आता आम्हाला रात्रीचे, म्हणजे तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ नंतर व्हॉइस ओवर करतो आहे मी, आम्हाला रात्रीचे 2 वाजले घरी जायला. हे सगळं 6 वाजता घडलं आहे, जवळजवळ 8 घंटे याच्यामध्ये गेलेले आहेत. तर एवढा सगळा प्रॉब्लेम मागच्या माणसाच्या चुकीमुळे झालेला आहे, आणि इथं आपल्यालाच कुठंतरी कॉम्प्रोमाइज करावं लागलं आहे आणि त्यांच्यासोबत, कारण की कुठंतरी काहीतरी आपलं गुंतून जातं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही बोलता येत नाही. तर आता वाजलेले रात्रीचे 12:30, माझी घड्याळ चालत नाही कारण की पाणी गेलेलं त्यात. तुम्ही एक ठरवून घ्या 12:30 वाजलेले. आणि आम्ही सध्या आहोत मुळशीमध्ये, म्हणजे जवळपास 6:30 वाजता ॲक्सिडेंट झाला. त्याच्यानंतर आत्ता 12:30 वाजता आम्ही मुळशीमध्ये, म्हणजे गाडी चालतच नाही, ज्या गाडीत बसलेलो आहे तीच गाडी आहे, आणि तिला सध्या टो केलेलं आहे. त्याला जरासं साफ काढता का मी एकदा बॅक कॅमेरानं दाखवतो, हां, म्हणजे जेणेकरून हे बघा तुम्हाला दिसतं आहे का गाडी टो केलेली आहे. दिसते की माहीत नाही, उतरायची वेळेस मी नक्की दाखवेल तुम्हाला. तर गाडी आता टोईंग लावलेली आहे, आम्ही सगळेजण गाडीत बसलेले, मागचा काच फुटलेले, स्वतःचे हात कर हे बघा, डायरेक्ट बाहेर बाहेर जातो, काच फुटलेला आहे पूर्ण, डिक्की चपून गेली, तुम्हाला व्हिडिओ दाखवलंच आहे मी. तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपण आहेत जालन्याचे, आणि आपण आलेलो आहे इकडे मुळशीकडे, पण त्यामुळे इथं लोकलच्या लोकांना आपल्याला जास्त काही बोलता येत नाही. ठीक आहे, चला आता गाडी उद्या सर्व्हिस लावायची आपल्याला शोरूमला, जिथं आपला इन्शुरन्स क्लेम होईल. आणि काहीतरी चांगलं पुण्य केलं असेल किंवा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असेल, म्हणून आमच्या 5 जणांना काहीच झालेलं नाही आहे. मागून एवढ्या जोरात धडक बसली गाडीला, पूर्ण जे पाठीमागची डिक्की आहे पूर्ण चपून गेली, ते बघितलं असेल व्हिडिओमध्ये. एवढी चपल्यानंतर देखील आम्हाला कोणालाच काही झालेलं नाही आहे. सुदर्शननं देखील गाडी चांगल्या प्रकारे कंट्रोल केली बऱ्यापैकी, कारण की पलीकडे तुम्ही बघितलं डायरेक्टली हे होतं, पूल होता, पुलाच्या पलीकडे डायरेक्टली खाली खाई होती, म्हणजे खाई म्हणण्यापेक्षा पुलाच्या पलीकडे जे असते नाला मोठा, त्यात गाडी गेली असती तर कदाचित हा व्हिडिओ तुम्ही आता बघत नसले असता. तुम्ही असं आता तू काय बोलतोय, तर बरोबर आहे, कारण की काहीच चुकी नसताना देखील आमची गाडी ठोकली गेली, आणि हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यात आता रात्रीचा 12:30-1 वाजता आहे. आता इथून पुण्याला जायचं, पुण्याला जाऊन ही गाडी शोरूमला लावायची. तुम्ही असं रात्री कोणतं शोरूम चालू आहे तिथे लावून द्यायची, आणि नंतर मग आपण रवी भैया तुम्हाला माहिती असेल सुदर्शनचं भाऊ, त्याच्या रूमवर जायचं, मग झोपायचं, सकाळी उठायचं, परत गाडी तिथं जाऊन ते इन्शुरन्स क्लेम वगैरे करायचं. तर आता हे सगळी झंझट मागं लागलेली आहे. चांगल्या उद्देशानं आम्ही गेलो होतो, डायरेक्टली जालन्याहून गेलो रायगडला, म्हणजे मुंबईला गेलो, मुंबईहून रायगडला गेलो, आणि रायगडहून आता पुण्याला जाऊन थोडा दुकानासाठी माल वगैरे बघला असता म्हणलं, पण त्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला आहे. आणि हा व्हिडिओच म्हणजे आता बऱ्याच जणांना माहीत नाही आमचा ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे म्हणून, दादाला आईला सांगितलेलं आहे घरी, बाकी कोणाला सांगितलं नाही. तर याच्यामधून एकच सांगायचं आहे की तुम्ही जर किती काही केलेलं नाही, म्हणजे तुम्ही जर काही तुमच्या हातून काही घडलेलं नसेल पाप वगैरे असं काही, तर नक्कीच तुमचं कधी वाईट होत नाही हे याच्यामधून कळलेलं आहे. आणि बाकी काही नाही म्हणायचं आहे मला, मी काही तुम्हाला जास्त हे करत नाही. आणि आपल्या चंद्रा गाडीचे हाल पहिल्यांदा मी असे पाहिले, माझ्या डोळ्यात पाणी येत आहे पहिली गोष्ट, तर कारण की चंद्राला असं कधी बघितलंच नाही आहे, मागून पूर्ण चपून गेली, आणि गाडीला फक्त 11 महिने झाले. गनिमत जाऊ द्या, आता कमेंटमध्ये पण तुम्ही हेच म्हणसाल की जाऊ दे, कोणाला काही लागलं नाही ती मोठी गोष्ट आहे. हो बरोबर आहे, कोणाला काही लागलं नाही ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि गाडी काय इन्शुरन्समध्ये क्लेम होऊन जाईल, बघू आता काय होतं आहे तर उद्या सकाळी. आणि काळजी कोणी करू नका, कारण की सगळेजण व्यवस्थित आहे, आणि घरी पण मी फोन करून सांगितला, त्यामुळे नो विषय. दीपक नंदू सोबत संभाजी आपले राजे तुम्हाला दाखवले होते ते, आणि सुदर्शन हे पण सगळे व्यवस्थित आहे. त्यांच्या मानेला थोडा धक्का बसला आहे म्हणून त्यांना थोडा त्रास होत असेल त्या गोष्टीचा, कारण की मागून धक्का बसल्यानंतर ते पुश झाली गाडी अचानक, म्हणजे 20 वरून डायरेक्ट 80 स्पीडनं गाडी गेली, आणि ती हँडल करण्यामध्येच ती गाडी रोडच्या पलीकडे म्हणजे आडवी झालेली आहे, त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. पण ओके, नो प्रॉब्लेम,
चला बघूया काय आहे तर, तुम्हाला भेटतो मी सकाळी। आता तर तुम्ही बघू शकता रात्रीचे 2 वाजलेले आहेत, क्रेननं आपण गाडी आणलेली आपल्या शोरूममध्ये इथे चांदनी चौकमध्ये म्हणजे पुण्याला गाडीचं इन्शुरन्स वगैरे क्लेम करण्यासाठी, आणि आम्ही सगळेजण त्याच्यातच बसून आलेले आहे कारण की गाडीची अवस्था जी आहे ती चालण्यासारखी नव्हती। तर आता आपण सकाळी वापस इथं येणार आहोत, तर तुम्ही बघू शकता सकाळी आम्ही इथं आलेलो आहे म्हणजे इथं आता घरून निघालेलो आहे, तर इथं रूम होती। तर चला आता डायरेक्टली शोरूमला जाऊया आणि इन्शुरन्स आपण जे आहे ते क्लेम करूया, कारण की इन्शुरन्स क्लेम केल्यानंतर आपली गाडी आपल्याला परत भेटणार आहे असं ते बोलत आहे, कारण की आपल्या इन्शुरन्सचा अजून 1 महिना बाकी होता, तर आपल्याला गाडी इथंच क्लेम करायची आहे। बाकी शॉर्ट व्हिडिओ टाकला आणि हा व्हिडिओ टाकतो आहे, कोणाला काही झालं नाही ते एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगावीशी वाटते। इथं गाडी लावलेली आपली शोरूमला, तर तुम्ही बघू शकता एकदा परत एकदा तुम्हाला गाडी दाखवून देतो जशा हालतमध्ये तशीच हालत आहे। तर बघू आता कधीपर्यंत आपली गाडी भेटती आहे। तर असे छोटे मोठे ॲक्सिडेंट चालू झाला, जर की तुम्ही रस्त्यावर जाता म्हटलं तुम्हाला थोडेफार ॲक्सिडेंटला सामोरे जावंच लागतं आहे, तर स्वामींच्या कृपेने आपल्याला कोणाला काही झालं नाही, ती खूप मोठी गोष्ट आहे। बाकी सगळं ठीक आहे, पण पुढच्या वेळेस कुठेही जायचं असलं तर आपण तर याच्यात आपली चुकी कुठंच नाही आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे मागून येऊन ठोकलं आहे म्हणजे याच्यात आपली चुकी नाही आहे, कारण की त्या रोडवर 20-30 स्पीड असते आणि बाकी पाठीमागचा जो आहे तो 70-80 स्पीडने येऊन डायरेक्टली ठोकला आहे, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे। बाकी आपण जी लिगली ॲक्शन आहे ती तर घेतलेलीच आहे, बघूया आता पुढे काय होतं आहे। तर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही आता बघून घ्या पूर्ण, गाडी घ्यायच्या वेळेस परत आपण येणार आहोत तेव्हा देखील मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे। याच्या आधीचा एक व्हिडिओ होता जो आम्ही रायगडावर गेलतो आहे, तो मी आता याच्यानंतर टाकणार आहे, कारण की मला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचायला पाहिजे आणि नंतर तो व्हिडिओ टाकेल, तोपर्यंत तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता। तर बघा ही गाडी आपली आता जेव्हा क्लीन आणि चांगली होऊन येईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ करून दाखवेल। बाकी माझ्या रिलेटिव्हमधले, माझ्या नातेवाईकामधले किंवा माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीमधले किंवा सुदर्शन वगैरे आमच्या कोणामधलेही असेल तर त्यांना कोणीही काळजी करू नका, कारण की सगळे काही व्यवस्थित आहे आणि असं सगळा प्रॉब्लेम थोडाफार चालू असतो आहे, म्हणून जास्त टेन्शन नाही घ्यायचं या गोष्टीचं। तर चला आता आम्ही इथून निघतो आहे, कारण की आम्हालाही आता बाकीची कामं करायची आहे पुण्यामध्ये, थोडे सामान वगैरे घ्यायचे आहेत आणि वापस जायचं आहे जालन्याला। तर चला आता आम्ही निघतो इथून आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि बाकी तुमच्यासोबत मी असं कनेक्टेड राहील। आणि हा मित्रांनो, तुम्ही जे आहे जर तुम्ही जर कधी रस्त्यावर अशी गाडी चालवत असाल तर तुम्ही देखील तुमच्या गाडीची काळजी घ्या आणि गाडी स्लोच चालवा। आमची गाडी स्लोच होती आणि ह्या गोष्टीचा तुम्हाला विश्वास कसा देऊ ते समजत नाही आहे, मला नाही वाटत ह्या गोष्टीचा मला तुम्हाला प्रूफ द्यावं लागेल की कसा ॲक्सिडेंट झाला काय झाला तर इकडे बघा खाली एकदम खाई दिलेली आहे, म्हणजे इकडे डायरेक्टली गाडी इकडे जाणार होती पण सुदर्शन बरीच कंट्रोल केली आणि त्यामुळे गाडी एका साईडला इकडे आलेली आहे आणि त्या हिशोबानं ठीक आहे बाबा, म्हणजे मागून एवढ्या जोरात धक्का बसला आहे गाडीला की समोरचं टायर देखील बाहेर आलेलं आहे आणि रात्री 2 वाजले आम्हाला जाण्यासाठी, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आणि ते लोक खूप तरकटी करू लागले होते त्यामुळे आम्ही त्यांना काही जास्त डोकं लावलं नाही तिथे आणि ते लोकलचे होते। मी तिथून स्टोरी वगैरे टाकणार होतो पण म्हटलं अचानकपणे आपण स्टोरी वगैरे टाकू सगळेजण भिवून जातील की काय झालं आहे काय झालं आहे, त्यामुळे मी स्टोरी वगैरे तिथे काही टाकली नाही आणि ते डॉक्युमेंट्स वगैरे चेक करणं चालू आहे की आपले गाडी जी आहे ती इन्शुरन्स वगैरे आहे का नाही, क्लेम करता येईल का नाही, कुठलं आहे काय आहे सगळं काही चेक करणं चालू होतं। आणि मेन म्हणजे इन्शुरन्स संपण्यासाठी आपल्याला एकच 1 महिना पण नाही, 10-12 दिवस बाकी होते इन्शुरन्स संपण्यासाठी। तर त्याच्या आधीच आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि आपली गाडी इन्शुरन्समध्ये आलेली आहे, पण साहजिक आहे इन्शुरन्सवाले क्रॉस चेक करत होते की त्यांना वाटत होतं की बाबा की अचानकपणे म्हणजे गाडी आता 1 महिना आधीच कसं काय ॲक्सिडेंट होऊ शकतो असं त्यांना वाटू लागलं होतं, पण त्या हिशोबानं गाडीला खूप दिवस लागले आपल्या इन्शुरन्स क्लेम होण्यासाठी। आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स आले, गाडी आपण चांदनी चौकमध्ये लावली होती पुण्याला आणि व्हिडिओ टाकल्यानंतर मला तो डिलीटसुद्धा करावा लागला, तुम्ही बघितलं असाल, पण कसं असतं ना ॲट अ टाईम जे लोक तिथे हजर असते ते त्यांच्याकडून आपण मदतीची अपेक्षा ठेवू शकतो, बाकी धावून येणारं कोणी नसते। तर इथं गाडीचं पार तुम्ही बघू शकता एकदम, आता एवढे गाडी ठोकल्यानंतर साहजिक मार लागणं वगैरे, पण थोडंफार खर्चटलं आणि दमदाटी पण होऊ लागली, पण ठीक आहे बाबा जाऊ दे, आता काय त्यावेळी झालं ते झालं, त्याविषयी आपण काही जास्त काही बोलणार नाही आहोत। आणि मुळशीला झालेलं आहे, मुळशी गाव जे आहे त्याच्या अलीकडं एक गाव होतं, तिथं हा संध्याकाळी 6 वाजता आमचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ठीक आहे झालं आहे आता, पण कोणाला काही लागलं नाही ती खूप मोठी गोष्ट आहे। इथं तेच आता डिस्कशन चालू आहे कोणाची चुकी आहे तर, आणि कसं असतं आहे कोणी आपली चुकी मान्य करत नाही तेच इथं झालेलं आहे आणि आमच्यासोबत पण तेच झालेलं आहे की स्वतः चुकी मान्य करत नाही आहे, पण ठीक आहे आता देवाच्या कृपेने आपल्याला काही लागलं नाही तीच खूप मोठी गोष्ट आहे। आणि जवळपास 1 महिना लागला आपली गाडी आपल्याला परत मिळण्यासाठी आणि गाडीचं इन्शुरन्स जवळपास 1,34,000 रुपयाचं क्लेम झालेलं आहे, म्हणजे एवढं सगळं बघा ना तुम्ही किती जोरात धक्का बसला आहे, जे डायरेक्ट पाठीमागचं जे समोरचं जे टायर आहे ते सुद्धा बाहेर आलेलं आहे
आणि इथं बरेचसे आपले जे फॉलोअर्स असतात ते राहत असतात, पण अचानकपणे आता व्हिडिओ टाकून जर की हे केलं असतं तुम्हालाही माहिती काय प्रॉब्लेम झाला असता, आणि त्यातल्या त्यात बऱ्याचशा लोकांना आम्हाला विचारलं की बाबा कसं काय झालं आहे, आणि रील व्हिडिओ टाकला होता तो देखील मला डिलीट करावा लागला आहे, बिकॉज इन्शुरन्ससाठी आपल्याला थोडा प्रॉब्लेम झाला असता, त्यामुळे आपण काही जास्त हे करून घेतलेलं नाही आहे. आणि आपली गाडी जी आहे चंद्रा ती आपल्याला लवकरच आपल्या हातात येणार आहे, जशी आम्हाला गाडी भेटेल त्यानंतर मी नक्कीच व्हिडिओ टाकून तुम्हाला दाखवेल जे झालं आहे नुकसान ते झालं आहे, पण याच्यामध्ये चुकी आमची नाहीच आहे, बिलकुल नाही आहे, त्यामुळे मी असं म्हणणार नाही की पुढच्या वेळेस आम्ही काळजी घेऊ म्हणून. तर चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओत, बाय बाय.